आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो असं शरद पवारांनी म्हटलंय. तर असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसतील असा इशाराही पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील, ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्यांचं स्वागतच होईल असं शरद पवारांनी म्हटलंय. असे अनेक धक्के येत्या काळात पक्ष प्रवेश कधी असेल. हर्षवर्धन पाटलांनी भूमिका जाहीर केली, पक्ष सोडतो राष्ट्रवादी. शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीमध्ये जातोय. माझा पक्ष प्रवेश कधी घ्यायचा, मी विधानसभेला उभं राहायचं नाही, सत्ता पवार साहेब ठरवतील असं त्यांनी सांगितलंय. त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपचा पक्ष सोडलेला आहे. त्यांची चर्चा झाली आणि जयंतचा निवारा कळलं की असा असा ते राजकीय निर्णय घेत आहेत आणि त्यांचं स्वागत आपण करूया. ते हरकत नाही की येऊन राष्ट्रवादीची विचारधारा जैन माणसात मांडत असतील की तेव्हाही त्याचं स्वागत होईल. पक्षामध्ये कधी यायचं कधी यायचं हे सुचवी पक्षाचे अध्यक्ष ठरवतील.